महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। देशातील जमिनीचे आरोग्य व मानवी शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सर्वांनी विषमुक्त अन्न खाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष डॉ प्रशांत नाईकवाडी यांनी केले। महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी मिशन इंडिया फेडरेशन आणि वसुधा गोल्ड गांडूळ खत बंचीचोली आयोजित सेंद्रिय शेती शेतकरी सन्मान सोहळा, विषमुक्त शेती मार्गदर्शन शिबिर श्रीदेव उपणाई आश्रम हदगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाचे आयोजक प्रास्ताविक बळवंतराव पौळ बन चिंचोलीकर यांनी केले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, ओम देशमुख, शेतीतज्ञ पंजाबराव देशमुख, विभागीय अधिकारी जीवराव दापकर, तालुका कृषी अधिकारी राजकुमार, कृषी अधिकारी पंचायत समिती प्रल्हाद जाधव, तालुका तंत्र व्यवस्थापक सतीश खानसोळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी बाळासाहेब कदम, संभाजीराव लांडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी वानखेडे, स्वतंत्र भारत पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर, शेती तज्ज्ञ डॉक्टर कैलास पोगरे, संजय तिवडे, सुषमा देव, रंजना दराडे, वसंतराव पौळ, पूजा पौळ, राजीव गंधीगुडे इत्यादी शेतकऱ्यांचा मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। तसेच या कार्यक्रमासाठी तेलंगणा राज्यातून रामेश्वर गायकवाड यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी अधिकारी कार्यालय हदगाव यांनी प्रयत्न केलेत। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन जाधव वाटेगावकर यांनी केले। सीएनआय महाराष्ट्रासाठी विजय पाटील सूर्यवंशी। पिकेल तिथे विकेल अशी आता योजना एक सरकारची आहे आणि मोठ्या प्रमाणात आता शेतकरी स्वतः पिकवलेला माल आज शहरांमध्ये विकतायत आणि ती आता काळाची गरज बनत चाललेली आहे। आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की विषमुक्त शेतीकडे आपण का वळायचं, तर दोन गोष्टी आपण प्रामुख्याने याच्यात विचार केला पाहिजे। सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे विषमुक्त शेतीची, ती म्हणजे आज आपण आरोग्याचे जर प्रश्न पाहिले तर आरोग्याचे प्रश्न आपल्यापुढे हा वाढून आज उभे आहेत। आज तुम्ही कोविड जो आज कोविड आपण 19 जर पार्श्वभूमी पाहिली, कोविडचा संसर्ग जर आपण पाहिला तर कुठल्या लोकांना कोविड होत नाही किंवा कुठल्या लोकांची इम्युनिटी चांगली आहे तर ते जास्तीत जास्त भाजीपाला खातात, जे चांगले फळं खातात, व्हिटॅमिन सी जे जास्त खातात, अशा लोकांमध्ये इम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर संतुलित आहार जो आहे त्या संतुलित आहाराची अतिशय मोठ्या प्रमाणात गरज आज मानवाला आहे। त्याचप्रमाणे संतुलित आहाराची गरज आज पिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात असते। पिकांची वाढवायची असेल, पिकांचं आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल, मातीचं आरोग्यावर जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त शेतीची खास धरल्याशिवाय पर्याय असणार नाही। आज जर आपण पाहिलं तर जमिनीचा सामू जो आहे हा सामू विम्लयुक्त होत चाललेला आहे। जवळपास 8.5% आज विम्ल सामू जाऊन ठेपलेला आहे। आपल्याला जमिनीचा सामू जर कमी करायचा असेल तर सेंद्रिय कर्ब वाढवावं लागेल आणि किमान सामू 6.5 ते 7.5 असणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपण सामू हा उदासीन करणार नाही तोपर्यंत आपण दिलेल्या रासायनिक खतांचा उपयोग शेताला होणार नाही। आज जे आपण सेंद्रिय किंवा रासायनिक खतं जमिनीला टाकतो त्याचं मोठ्या प्रमाणात क्षारामध्ये विघटन होतं, परंतु ह्या क्षारामध्ये आपल्याला त्याचं रूपांतर होऊ न देता जर आपल्याला त्याचा वापर चांगला करायचा असेल तर जमिनीचा सामू आपल्याला 6.5 ते 7.5 पर्यंत तरी मेंटेन करावं लागेल। त्यासाठी सेंद्रिय कर्ब जो आहे किमान 0.8 ते 1 पर्यंत आपल्याला मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी बळवंतराव पौळ, सेंद्रिय शेती शेतकरी सन्मान सोहळा विषमुक्त शेती मार्गदर्शन शिबिर आज हदगाव तालुक्या इथे उखळाई मंदिरात ठेवण्यात आली होती। त्यामुळे सेंद्रिय शेतीची चालना शेतकऱ्यांना भेटावे व वेळोवेळी मार्गदर्शन व्हावे म्हणून आम्ही 40 शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन त्यांना गौरवण्यात आले आणि बहुतांश शेतकरी इथं 250-300 शेतकरी हजर होते आणि त्याच्यामुळं खूप सेंद्रिय शेतीला चालना भेटण्याची हदगाव तालुक्यातून उत्सुकता आहे आणि त्यामुळे हा विषमुक्त शेती मार्गदर्शन शिबिर आज खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा पडलेला आहे।